चा स्वस्त पर्याय म्हणून सौर ऊर्जेकडे पाहिलं जातं आणि याच दृष्टिकोनातून सौर ऊर्जेच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा धोरण सरकारनं स्वीकारलेला आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडनं राष्ट्रीय सौर ऊर्जा मिशन राबवण्यात येत आहे. 2022 पर्यंत देशामध्ये 40,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आजच्या घडीला 266 मेगावॅट वीज ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून वापरली जाते आहे आणि यातलं जेमतेम 7% इतकंच लक्ष गाठण्यात आलेलं आहे. असं असताना राज्यातल्या महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं सौर ऊर्जेची निर्मिती तसंच वापराबाबतच्या नियमावलीमध्ये बदल करणारा प्रस्ताव आणलेला आहे. ही नवीन नियमावली लागू झाल्यास या संदर्भातल्या धोरणांना तडा जाऊन सौर ऊर्जा क्षेत्र उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जाते. आपण आपल्या स्वतःच्या घरी जेव्हा सोलर सिस्टम लावतो तेव्हा आपण स्वतःची जागा वापरतो, त्याचं मेंटेनन्स पण आपण स्वतः करतो. आणि आत्ताची जी पद्धत होती की ज्याच्यामध्ये आपण युनिट टू युनिट सेल करत होतो, म्हणजे जे काही सोलर सिस्टम आपण समजा 2 किलोवॅटची लावली तर त्यामधनं 8 युनिट आपण जनरेट करत होतो, तर 8 युनिट आपण देत होतो एमएससीबीला. ते त्यांनी बदलून त्यांनी काय केलं की 8 युनिटच्या ऐवजी ते आता पैसे मागतायत. आज ते 8 2 रुपये असेल, उद्या 4 रुपये असेल, उद्या 6 रुपये असेल, बरं हे 2 रुपये 4 रुपयांनी घेऊन ते परत त्याच्यावरचं त्यांचं ओव्हरहेड लोड करून आपल्याला ते परत 8 रुपयांनी 10 रुपयांनी विकणार आहे. म्हणजे हा एक खूप मोठा इम्पॅक्ट होणार आहे की आम्ही स्वतः आमची जागा देऊन स्वतःवरती प्रोडक्शन करतोय 2 रुपयांनी आणि तेच एमएससीबीला देऊन त्यांच्याकडनं परत आपण 10 रुपयांनी घ्यायचं, म्हणजे 8 रुपये हा लॉस आम्हाला जागेवरच होतो.